हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आपण जे ABCD विणत आहोत, तर त्यामध्ये आजच्या भागामध्ये आपण आर कसं विणायचं हे पाहणार आहोत. तर आर विणण्याची खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावर मी व्लॉगिंगचे रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते. सध्या त्याच्यावर उन्हाळी रेसिपी, आईस्क्रीम रेसिपी कशा बनवायच्या ही सिरीज सुरू आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर एकदा नक्की चेक करून पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर 13 चेन विणायचे आहेत. एक सिंपल गाठ मारून घ्यायची, नंतर 13 चेन विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 13 चेन विणल्यानंतर काय करायचं, हे 2 चेन स्किप करायचे आणि ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला काय करायचं आहे, हाफ डबल क्रोशे विणायचा आहे. असंच आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक हाफ डबल क्रोशे विणायचा आहे, म्हणजे टोटल आपले 11 हाफ डबल क्रोशे विणून होतील. आणि सुरुवातीच्या 2 चेनचा 1 12 आणि शेवटी परत आपल्याला 2 चेन घेऊन स्लिप स्टिच करायचं आहे, म्हणजे एकूण 13 हाफ डबल क्रोशे तयार होतील. तर इथे मी 13 हाफ डबल क्रोशे तयार करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता, हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला आणखीन एक अशाच पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे, पण छोटं बनवायचं आहे. तर सर्वात अगोदर एक सिंपल गाठ मारायची आहे आणि नंतर 7 साखळ्या विणायच्या आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 साखळ्या विणल्यानंतर ह्या 2 पहिल्या स्किप करायच्या आणि ह्या तिसऱ्या चेनवर आपल्याला खांब घालायचा आहे. तर असेच आपल्याला पुढच्या 5 चेनवर 5 खांब घालायचे आहेत आणि शेवटी 2 चेन घेऊन स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. दोन चेन घेऊन स्लिप स्टिच करायचं आहे. आणि हा एक्स्ट्राचा धागा परत आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि धागे हायर करून घ्यायचे आहेत. तर हे पाहू शकता, इथे मी धागे हायर करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे. हे आपला आर तयार झालेला आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.